नमस्कार, महावाईज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मुंबई महापालिकेवर वारंवार घोटाळ्याचे आरोप होत असतात, मात्र घाटकोपर एंड विभागातील पार्क साईट वार्ड क्रमांक 123 मध्ये मुंबई महापालिका मार्फत पायाभूत सुविधा म्हणून प्रत्येक सोसायटीमध्ये पायवाटा, गटारे दुरुस्ती व लादीकरण करण्याकरिता एकात्मिक गलिच्छ वस्ती विकास कार्यक्रमांतर्गत मनपा मार्फत निधी देण्यात आला होता. परंतु वार्ड क्रमांक 123 मध्ये कंत्राटदाराने अधिकाराच्या संगत मताने कोणत्याही प्रकारची कामे न करता 2.5 कोटीपेक्षा जास्त रुपयाची बोगस बिले पास केली आहे. ही मुंबई महापालिकेची व जनतेची कोट्याधीश रुपयाची मोठी फसवणूक असून, ज्या कंत्राटदाराने वार्ड क्रमांक 123 अधिकाऱ्याने कोट्याधीश रुपयाची फसवणूक केली असून या सर्व अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माननीय लोकायुक्त SIT द्वारे चौकशी करण्यात यावी. तर या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धीरज घोलप यांनी. नमस्कार, मी धीरज गुलम, महावाई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई महापालिकेमार्फत विभागातील प्रत्येक सोसायटीमध्ये पायाभूत सुविधा देण्यासाठी लादीकरण आहे, पायवाट आहे, गटारे आहे, या संदर्भात गलिच्छ वस्ती विकास कार्यक्रमाअंतर्गत मोठा फंड दिला जातो. मात्र घाटकोपर विभागातील प्रभात क्रमांक 123 मधील कंत्राटदाराने अधिकाऱ्याच्या संगत मताने कुठल्याही प्रकारची कामे न करता 2.5 कोटी रुपयाची बिले पास केली. या अधिकाऱ्यावरती आणि कंत्राटदारावरती कारवाई होणार का याबाबत सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागलेले आहे. आम्हाला पण ते माहिती भेटली आहे, काही ठराविक सोसायटी आहे जिथे जिथे म्हणजे लेटर देण्यात आलं होतं. कारण जरी आम्ही माजी नगरसेवक आहे तरी लोक आमच्याकडेच येतात. आम्ही वॉर्डमध्ये ती माहिती दिली होती का लोक आमच्याकडे येतात, तर तिथून सांगण्यात आलं का मॅडम तुमच्या लेटरवर कामं होणार नाही, तुम्ही सोसायटीचे लेटर द्या. तसं आम्ही लोकांना सांगितलं का तुम्ही सोसायटीचे लेटर तिथे वॉर्डमध्ये जमा करा, तुमची कामं होणार. आणि त्यांनी ती लेटर घेतली आहे, फॉलोअप पण आम्ही केले फोनवर ती किंवा तिथे जाऊन, पण तिथे पण गेल्यावर चांगला रिस्पॉन्स भेटत नाही. चालू आहे, काम चालू आहे, फॉलोअप चालू आहे, अजून फंड आलं नाही, हीच उत्तरं भेटतात. आणि त्याच्यानंतर आता आम्हाला माहिती भेटली की जवळजवळ 6 कोटीचा फंड आलेला आहे, तर ह्यांनी वापरलं कुठे, कुठेच काय काम केलं नाही. जय दुर्गे सोसायटी झाली, सुदर्शन सोसायटी झाली, गुरुदत्त मंडळ झालं, सगळीकडे फक्त असं नावापुरतं ते दाखवण्यात, म्हणजे बोलतात ना ठिणगे मारतात, त्या टाईपचं केलेलं आहे. आणि बाकीची कामं अशीच ठेवलेली आहे. मग हे फंड जातं कुठे, हे पैसे वसुदेव कदम. बरं, तुमच्या विभागात कामं झालीत का, लादीकरण, पायवाट, गटराची कामं? 10 वर्ष झाली, एक सुद्धा लादी बसवलेली नाही. 10 वर्ष झाली आणि लाद्या पण अशा सगळ्या घुशींनी सगळ्या वर काढलेल्या आहेत. पोरं ना एक पाय ठेवायला बाहेर, आमच्या लहान मुलांना त्रास होतो, बाहेर पण पडू शकत नाही, अशी सोय झाली आमच्या एरियात. आणि नाळे तर असे बाहेरच रस्त्यावरच वाहताय. काय बोला, ज्या अधिकाऱ्यांनी तुमचे बिल पास केलेले आहेत, तुमच्या नावाने बोगस बिल पास केलेले, त्याला तुम्ही काय बोलाल? तुमच्या नाव सोसायटीचे पैसे त्यांनी खाल्ले? मला त्यातलं काहीच माहिती नाही. आम्ही त्यांच्याकडे 10 वेळा गेलो तरी पण ते आमच्याकडे लक्ष देत नाही. की माझं नाव महेश आहे, मी आता गुरुदत्त मंडळामध्ये राहतो. गुरुदत्त मंडळामध्ये आमच्या विभागामध्ये आता 5-6 महिन्यामध्ये अजिबात कामं झालेली नाही. कुठलीच कामं झालं, लाधिकरण किंवा सिवर लाईनची कामं आपल्या विभागात ह्याची तर बिले पास झालेली आहे, त्याच्याबद्दल आपण काय बोलाल? नाही नाही, आमच्या विभागामध्ये कोणत्या प्रकारची कामं झालेली नाही, नाही लाधिकरण झालं, नाही सिवरचं काम झालेलं आहे, अशी कोणतीच कामं झालेली नाही. आपल्याला काय वाटतं, ज्या अधिकाऱ्यांनी हा जो बिल पास केलेली आहे, जी बोगस बिल पास केलेली आहे, त्याच्याबद्दल आपण काय बोला? ज्या महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी जी बोगस बिल पास केली त्याच्याबद्दल आपण काय बोलू? विभागात कोणत्याही प्रकारची काही कामं झालेली नाहीत, तर अशा अधिकाऱ्यावरती स्ट्रिक्टली ऍक्शन घेतली जावी. ज्या सोसायटीमध्ये बोगस बिले काम न करता पास झाली आहेत त्यांची यादी पुढील प्रमाणे आहे, पाहूया. गुरुदत्त मंडळ पार्क साईट, सुदर्शन सोसायटी वर्षानगर पार्क साईट, जय दुर्गे सोसायटी वर्षानगर पार्क साईट, शुभारंभ मित्र मंडळ राहुल नगर पार्क साईट, शिवराज मित्र मंडळ पार्क साईट, त्रिलोक सोसायटी राहुल नगर पार्क साईट, शिवसृष्टी सोसायटी पार्क साईट, जनकल्याण सोसायटी पार्क साईट, शिवनेरी पार्क साईट, नवजीवन सोसायटी रामनगर पार्क साईट व कामे न करताच जी बोगस बिले लाटणारे कंत्राटदार आहे ते नेमके कोण आहे ते पण आपण जाणून घेऊया. JH एंटरप्राइजेस, श्रीनाथ क्रिएशन, गोविंद इन्फ्रास्ट्रक्चर, साई समृद्धी, स्वरूप इन्फ्रास्ट्रक्चर,
यशवंत इन्फ्रास्ट्रक्चर, एनडीबी डेव्हलपर्स। लोकप्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेत नाही आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांची जी अरेरावी आहे ते वाढलेली आहे। कोणालाही न विचारता कुठलंही काम घेणं आणि सरकारी फंडाचा दुरुपयोग करणं, सरकार पैसे देते, महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो, त्यांनी पैसे दिले, परंतु लोकांपर्यंत तो पोचतोय का? नाही पोचत। आज माझ्याकडे जवळजवळ 22 बिलांची कॉपी आहे, या 22 च्या 22 जागेवर कुठलंही काम झालेलं नाही आहे, एक पैशाचं काम झालेलं नाही, आणि जवळजवळ 9 कोटी रुपयाचे फंड ते लोकांनी बायपास म्हणजे विदाऊट काम केले काम केलं आहे। त्याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला नावं देतो, श्रीनाथजी क्रिएशन, स्वरूप इन्फ्रा, असे अनेक कंपन्यांचा पेपर्स आज माझ्याजवळ आहे। या सगळ्या कंपन्यांची चौकशी झाली पाहिजे, आणि विशेष करून ज्या अधिकाऱ्यांनी या बिल पास केलेले त्या जागेवर ते गेले आहेत का? मी व्हिजिलन्सच्या अधिकाऱ्यांना पण विनंती करतो यामार्फत की आपण या सगळ्या कामाची चौकशी करा। माझ्याकडे सगळे पेपर्स आहेत आणि हे पेपर मी माननीय आयुक्तांना आणि व्हिजिलन्सला मी पाठवणार आहे की अशा प्रकारचं लोकांना, म्हणजे आज शौचालयाचे दरवाजे तुटलेले आहेत, गलिच्छ वस्तीमध्ये चालायला रस्ता नाही, पायवाटा तुटलेली आहे, गटराचं पाणी सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे, अशा प्रकारे असताना लोकांचे, म्हणजे सरकार पैसे देते पण सरकारचे पैसे लोकांपर्यंत पोहोचण्यात येत नाहीये, हा संपूर्ण भ्रष्टाचार कुठेतरी बाहेर आला पाहिजे। आणि जे काही अधिकाऱ्यांनी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या संघमतेने जे काही भ्रष्टाचार झालं आहे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि या सगळ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्टेड केले पाहिजे अशी माझी मागणी आहे। विभागातील जो डोंगरपट्टा आहे, सुदर्शन सोसायटी, शिवकृपा सोसायटी या विविध सोसायटी आहेत डोंगरपट्ट्यावरती 123 मध्ये, त्या ठिकाणी आम्ही बघितलं ते हे महानगरपालिकेच्या वर्क ऑर्डर आहेत। आणि या महानगरपालिकेच्या वर्क ऑर्डरचा जर अभ्यास केला तर हे फक्त कागदावरती कामं झालेली आहेत पण प्रत्यक्षामध्ये 100% कामं झालेली नाही, ज्याच्यामध्ये लादीकरण आहे आणि त्याच्यानंतर संरक्षण भिंतीचं काम आहे किंवा गटार दुरुस्ती याची कामं 100% काही झालेली नाहीत, काही तुकपट्टीची कामं झालेली आहेत। त्याच्यामुळे करोडो रुपयाचा हा घोटाळा जो आहे तो महानगरपालिकेचे अधिकारी तसेच जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ज्या लोकप्रतिनिधींचं ह्याच्यामध्ये 40% वाटा आहे, ज्याच्यामध्ये काम झालंय थोडंसं तुकपट्टीचं त्याच्यामध्ये 40%, ज्याच्यामध्ये काहीच नाही झालंय त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीचा मोठा वाटा असतो। त्याच्यामुळे हे सगळं संगनमताने महानगरपालिकेचा कष्टकर मुंबईच्या कष्टकऱ्यांचा पैसा अशा पद्धतीने रिपेरिंगच्या नावाखाली, मग तो शौचालय असेल, संरक्षण भिंत असेल, गटार असेल, पायवाटा असेल, राधिकरण असेल किंवा संरक्षण भिंत असेल, ह्या सगळ्या कामाचा खोटं बोगसरित्या दाखवून हा पैसा लाटला जातोय। सर, ज्या अधिकाऱ्याने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने हा बोगस बिलं काढली, ज्या ठेकेदाराने याची बोगस बिलं काढली अधिकाऱ्याच्या संगतमताने, त्याच्याबद्दल आपण काय बोलतो, त्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे असं काय आपल्याला? महानगरपालिका आणि सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे कुंपणच शेत खात आहे असं म्हणावं लागेल। आणि मग ह्यांचं व्हिजिलन्स डिपार्टमेंट खरोखरच व्हिजिलन्स आहे का झोपलेलं डिपार्टमेंट आहे? मुळामध्ये व्हिजिलन्स डिपार्टमेंटचं काम असतं परंतु ते करत नाही, थातुरमातूर कारवाई पण देखील करणार नाहीत, कारण का त्यांची पण मोठ्या प्रमाणामध्ये ह्याची हिस्सेदारी असते किंवा वरिष्ठांकडून त्यांच्यावरती मोठा दबाव असतो। कर्तव्यदक्ष अधिकारी जो व्हिजिलन्स आहे, जर त्यांनी अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचं पाऊल उचललं तर त्याच व्हिजिलन्स अधिकाऱ्यावरती कारवाई होते, अशा पद्धतीचं हे सगळं काम आहे। त्यामुळे हे जे बोगस कामं दाखवून जो पैसा लाटलेला आहे, लुटलेला आहे, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ह्यांच्यावरती अँटी करप्शन ब्युरोच्या अन्वये गुन्हे दाखल करून ह्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी केली पाहिजे। त्याशिवाय खोटी बिलं दाखवून ह्यांनी जी कामं केलेली आहेत ह्यांच्यावरती फोर्जरीच्या फसवणुकीच्या गुन्हे भारतीय दंड संहिता जी नवीन आलेली आहे त्या संहितेच्या अन्वये ह्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत व ह्यांना त्वरित कामावरून निलंबित करणं गरजेचं आहे। तसेच जे लोकप्रतिनिधी कामं दाखवतायत, बॅनर लावतायत की माझ्या निधीमधून झालेलं आहे, त्या लोकप्रतिनिधींना जो हिस्सा मिळतोय याची देखील चौकशी झाली पाहिजे। आणि जनतेच्या पैशाचा जो अपहार झालेला आहे, जो लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका हे करतायत, ह्यांच्यावरती कडक कारवाई करणं गरजेचं आहे।